स्वामी विवेकानंद नगर येथील झाडाच्या वाढलेल्या फांद्यांमुळे नागरिकांना विविध प्रकारच्या त्रासाला अनेक वेळा सामोरं जावं लागत होतं. अनावश्यक वाढलेल्या फांद्या रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावर पडत होत्या, त्यामुळे अपघात होताना थोडक्यात बचावले जात होते. तसंच या फांद्या घरांपर्यंत पोहोचत असल्यामुळे अंधार आणि कचरा नागरिकांच्या घरात होत होता. विद्युत पुरवठाही यामुळे खंडित होण्यासाठी काही वेळा समस्या निर्माण झाली होती. नवीन नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मकरंद सोमवंशी आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून नवीन नाशिक सिडको भागामध्ये महानगरपालिका उद्यान विभागाने अनावश्यक झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्यात, त्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. मी विवेकानंद परिसरामध्ये जे मोठमोठी झाडी वाढली होती ती झाडी महानगरपालिकेच्या परवानगीने रितसर परवानगीने आज या ठिकाणी छाटण्यात आली. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर झाडांचा पसारा एवढा वाढला होता की ते लोकांच्या घरामध्ये ते झाडाच्या फांद्या जात होत्या. पावसामुळे हवेमुळे झाडाच्या फांद्या येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर पडल्यात. आणि खऱ्या अर्थानं आज जो डिसिजन महानगरपालिकेने घेतला तो मला वाटतं खूप चांगला डिसिजन घेतला की इथून तिथून सगळ्या झाडांच्या छाटणी करून घेतली आणि जेणेकरून प्रकाश हवा आणि जे झाडं मोठ्या प्रमाणात वाढले होते ते त्याच्यानी लोकांना दिलासा मिळाला. मी अनावश्यक पद्धतीने सगळं वाढलेलं असताना त्याच्यासाठी मी खऱ्या अर्थानं अधिकाऱ्यांना धन्यवाद देईल की त्यांनी या परिसरामध्ये छाटणी करून इथल्या लोकांना एक चांगला दिलासा दिला असं मी म्हणेन. वेद न्यूज साठी प्रतिनिधी चंदन खरे, सिडको.